आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जोडले वहिनींचा विकास कामाचा डोंगर, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. स्वप्नील माने सरकार यांनी साधला महानकारी न्यूजशी संवाद. निप्पाणी मतदारसंघात विद्यमान आमदार सौ शशकला जोडले यांनी उभा केलेला विकास कामाचा डोंगर बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे प्रतिपादन स्वप्नील माने सरकार यांनी केले. महानकारी न्यूजशी संवाद साधताना स्वप्नील माने सरकार म्हणाले, आमदार जोडले वहिनींनी गेल्या 5 वर्षात विकास कामाची गंगोत्री निप्पाणी मतदारसंघातील घराघरात पोहोचवली आहे, त्यामुळे विरोधकांना मतदारांपर्यंत पोहोचायला वावच राहिला नाही, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे प्रतिपादन स्वप्नील माने सरकार यांनी केले. यावेळी माने सरकार यांनी जोडले वहिनींवर टीका करणाऱ्यांना आम्ही विकास कामातूनच उत्तर देणार आहोत असे स्पष्ट केले. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिर्नाळे सह शिवाजी भोरे. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्कच्या या मुलाखतीमध्ये मांगूरचे युवा नेतृत्व या ठिकाणी तरुणांच्यासाठी एक चांगली मोठी फळी बांधलेले, तरुणांच्यासाठी नेहमी झटणारे, समाज कार्यात अग्रेसर असणारे मांगूरचे युवा नेतृत्व स्वप्नील माने सरकार या ठिकाणी आजच्या या महानकारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत. स्वप्नील सरकारांचं मी महानकारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये स्वागत करतो आणि या मुलाखतीमध्ये मी त्यांना प्रश्न विचारतो की जोडलेवहिनींनी निप्पाणी मतदारसंघात गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 753 कोटी रुपयाची विकास कामे केलेली आहेत, या विकास कामाबद्दल पण नेमकं आपण काय सांगाल? वहिनींच्या बद्दल सांगायचं झालं तर या निप्पाणी मतदारसंघाचं 5 वर्षाचं आमदारकीच्या माध्यमातून वहिनी नेतृत्व करत असताना त्यांनी 553 कोटीचा विकास कामे या मतदारसंघात राबवली. त्यामध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते असतील, समाज मंदिरे असतील, समाज भवन असतील, पेवर मंदिर परिसरातील पेवर ब्लॉक असतील, गल्ली बोळातील पेवर ब्लॉक असतील, आरओ फिल्टर असतील, अशा अनेक विकास कामे ते वहिनींनी राबवली आणि हीच विकास कामे वहिनी याच विकास कामाच्या जोरावर वहिनींचा विजय होणार हे नक्कीच आहे. एका बाजूला नेते मंडळी आहेत आणि एका बाजूला सर्वसामान्य जनता आहे आणि ही जनताच वहिनींना मोठं मताधिक्य देऊन निवडून आणेल असा मला विश्वास वाटतो. मांगूरमध्ये तुम्ही एक युवक एक तरुण नेतृत्व म्हणून तुम्ही कार्य करत आहात, तरुणांना एकत्रित आणण्यासाठी नेमकं तुमचं काय प्रयत्न चालू आहे या ठिकाणी? आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सर्व तरुणांना एकत्र घेऊन आत्तापर्यंत एकत्र काम करत आलो आहोत आणि आम्ही बूथ कमिटीच्या माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून असो आम्ही वहिनींच्या विजयासाठी प्रयत्न करत आहोत आणि वहिनी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. की जोडले वहिनींनी 5 वर्षामध्ये जी विकास कामे राबवली त्या विकास कामामध्ये सर्वसामान्यांपर्यंत अशा कोणकोणत्या योजना की मांगूरमध्ये पोहोचल्या त्याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? त्याबद्दल सांगायचं झालं तर उत्तर कमी पडेल, कारण वहिनींच्या बद्दल जर सांगायचं झालं, जनसामान्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या योजना जर सांगायच्या झाल्या तर अपंग विधवा घरे असतील, उज्ज्वला गॅस योजनेतून हजारो कुटुंबांना धूरमुक्त करून वहिनींनी महिलांना एक सन्मान गॅस वाटप करून एक सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रकारे शिष्यवृत्ती असेल ह्यांना विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून सर्वाधिक मुख्यमंत्री सहायता निधी मतदारसंघात वाटप करणाऱ्या पहिल्या महिला आमदार जर कोण असतील तर त्या जोडले वहिनी आहेत. त्याचप्रमाणे अपंग विधवा घरे ही हजारो घरे मतदारसंघांमध्ये आणणारे जर कोण व्यक्तिमत्व असेल तर ते देखील जोडले वहिनीच आहेत. या मुलाखतीमध्ये मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारतो की मांगूरमधून सर्वसाधारणपणे तुम्ही या विधानसभा निवडणुकीत जोडले वहिनींना किती मताधिक्य देवल तुम्ही सर्वांनी मिळून भाजप पक्ष असेल या सर्वांच्या वतीने? आमची भारतीय जनता पार्टीची टीम, आमचे मांगूरचे नेते मंडळी, सर्व आम्ही कार्यकर्ते प्रचाराला लागलो आहे. विरोधकांचे देखील मन परिवर्तन करण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केला आहे. विरोधकांना माहीत नसेल इतक्या विरोधकांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचलो आहे आणि मताधिक्याचं जर सांगाल तर 15 तारखेच्या मतपेटीतूनच तुम्हाला वहिनींचं मांगूरमधील मताधिक्य कळेल.
आणि फक्त विरोधकांना एवढंच सांगतो की थांबा आणि पहा हे मताधिक्य काय असेल,